महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. याच निमित्ताने वाघोली येथे धर्मेंद्र सातव यांनी अपंग विकास संस्था आणि प्रहार अपंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. धर्मेंद्र सातव अपंग विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. शिवजयंतीचे औचित्य साधत धर्मेंद्र सातव यांनी भव्य रक्तदान शिबिर भरवले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात आलेल्या सर्व अपंग बांधवांनी यावेळी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आणि समाजाला एक आदर्श घालवून दिला की अपंग बांधव देखील रक्तदान करून समाज कार्यात हातभार लावू शकतात. या रक्तदान शिबिरात जिल्हा रुग्णालय औंध यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रम प्रसंगी अनिता कांबळे, साहेबराव जगताप, जीवन टोपे, सुनील शिंदे, महेंद्र निंबाळकर, बापू कोकरे, अब्दुल पठाण, कैलास कुसळकर, नंदू कोळेकर, कुंडलिक वायकुळे, यशवंत जाधव, नारायण हरगुडे, शमसुद्दीन पठाण, अशोक भंडारकर आदी यावेळी उपस्थित होते. आज अंधअपंग विकास संस्था आणि प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंतीनिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये अपंग बांधव रक्तदान करून शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे आणि समाजाला एक असा मेसेज देणार आहे की बाबा आज आपल्या समाजामध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे. गोरगरिबांच्या ज्यावेळेस औषध उपचाराच्या वेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळेस त्यांना रक्त मिळत नाही आणि रक्ताचा खूपच तुटवडा भासतो. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपण शिवजयंतीनिमित्त इतर कार्यक्रम न घेता जास्तीत जास्त रक्तदान करून हे रक्त शासकीय रुग्णालयाला द्यायचं त्या हिशोबाने आज हे रक्तदान करण्यात आलं आणि ह्या रक्तदान कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी सुप्रिया लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतलं आणि त्याचबरोबर ह्या इथं सर्व अपंग बांधव अनिता कांबळे, ज्ञानेश्वर मेहत्रे, सुनील शिंदे, जीवन टोपे, महेंद्र निंबाळकर हे बहुसंख्य अपंग बांधव, शंकर सातो काका जी काही लोकं अशी आहेत की पडद्यामागे राहून हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. अशा सर्व अपंग बांधवांच्या प्रयत्नातून आज एक भव्य असं रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. आज वाघोली या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले शिवाजी महाराज जयंतीनिमित्त. आज मी रक्तदान केले, शिवाजी महाराजांना नमी अभिवादन केले आणि मी सगळ्या माझ्या महिला भाई बहिणींना सांगते की सगळ्यांनी रक्तदान करावा. या रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचतो. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी खूप तुटवडा आहे रक्ताचा. त्यामुळे मी मनापासून सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी रक्तदान करावा ही माझी नम्र विनंती. ती शिवजयंती वाघोली या ठिकाणी आम्ही सर्व अपंग बांधवांनी आमच्या वाघोलीच्या अपंग संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रहारचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, तसेच महिला अध्यक्ष अनिता कांबळे आणि आमच्या प्रहारच्या धराडीच्या कार्यकर्त्या सुप्रियाताई लोखंडे या सर्वांनी मिळून आज महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की शिवजयंतीनिमित्त अपंगांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला सर्व अपंगांनी प्रतिसाद दिला आहे.